हा माझ्या हातात असलेला नारळ हा साधारण भोपळ्याच्या आकाराचा आहे। नमस्कार, मी गीता हळदणकर, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। फ्रेंड्स, रोजच मी तुमच्यासाठी काही ना काही नवीन घेऊन येत असते। तर आता तुमच्यासाठी मी आणले आहेत, म्हणजे माझ्या मामाने आणले आहेत, रत्नागिरी जिल्ह्यातून हरसे या गावातून नारळ आणले आहेत विकायला। आणि नारळ पण तुम्हाला अगदी तुमच्या बजेटमध्ये बसणारे असे नारळ आहेत। आणि विशेष म्हणजे हे नारळ खोबरंसुद्धा ते जाड असतं मस्त। तर आता पावसाळ्याचं सीझन आहे, त्यामुळे तुम्ही तुमच्या घरी या खोबऱ्यापासून सोलकढी बनवू शकता, नारळी वड्या बनवू शकता। कारण मार्केटमधून तुम्ही जे नारळ आणता ते कसं खोबरं अतिशय पातळ असतं आणि त्याच्यातून खोबरंच निघत नाही, तर त्याच्यामधून तुम्ही काय बनवणार सोलकढी? तर छान असे नारळ आहेत, तुम्हाला मी दाखवते नारळ। चला पाहूया नारळ म्हणजे किती वगैरे किंमत आहे ते आपण आपल्या मामाकडूनच विचारूया। तर हा माझा मामा आहे, मी चंद्रकांत नार्वेकर आणि माझी भाची गीता हळदणकर। तर मामा दाखव नारळ। हे जे नारळ आम्ही आणलेले आहे ते आम्ही शॉर्टिंग करतो आणि शॉर्टिंग केल्यानंतर त्याचे वेगवेगळे भाव ठरवले जातात। आता माझ्या हातात असलेले हे जे नारळ आहे ते आम्ही 30 ते 35 रुपयांना विकतो, म्हणजे जशी साईज असेल तशी। त्याच्यानंतर आता दुसरी साईज आहे, हे जे नारळ आहेत हे आम्ही 25 रुपयांनी विकतो। त्याच्यानंतर तिसरी जी साईज आहे, ही जी साईज आहे हे आम्ही 20 रुपयांनी विकतो। आणि याच्यापेक्षा लहान साईज जर असेल तर ती 15 रुपयांनी विकतो। ही जी साईज आहे माझ्या हातामध्ये असलेली ती आम्ही 15 रुपयांनी विकतो। आता बघा, हा माझ्या हातात असलेला नारळ हा साधारण भोपळ्याच्या आकाराचा आहे। हा जर फोडला तर त्याचं खोबरं ते इतर नारळ तुम्ही घेता त्याच्यामधून तेवढं पडू शकत नाही। आता तुम्हाला हा नारळ आम्ही फोडून दाखवणार आहोत, ते तुम्ही पहा। आता हा नारळ मी तुम्हाला फोडून दाखवतोय, त्याच्यामधले तुम्हाला हा नारळ फोडल्यानंतर आतमध्ये कसं खोबरं असतं किंवा किती जाड असतं ते तुम्हाला कळणार आहे। पाणी पण खूप सारं पूर्ण। मी पाणी पिते, पाणी पण पाहू शकता तुम्ही, खूप सारं पाणी आहे। आणि हे पाणी म्हणजे अगदी अमृतासारखं, अतिशय गोड। कारण तुम्ही बाजारमधून जे आणताना मार्केटमधून नारळ, त्याचं पाणी ते कुठून वेगवेगळ्या भागातून येत असतात, पण कोकणातून आणलेले नारळ त्यांची वेगळीच चव असते। म्हणजे हे पाणीसुद्धा अतिशय गोड मधुर असं लागतं, मी पिऊन बघते। हां, अतिशय मस्त गोड आहे, छान, एकदम पिऊन टाकते सर्व पाणी। दुसरा नारळ मी तुम्हाला फोडून दाखवतोय, आणि हा नारळ आहे याची किंमत आहे 25 रुपये। आता बघा तुम्ही फोडल्यानंतर त्याच्यामध्ये, हो पण आपण आता काय खेडेगावातून आणलेले आहेत नारळ, त्याच्यामुळे आम्ही ते लोकांना परवडेल या हिसाबामध्ये विकत असतो। हे बघा, हे त्याच्यामध्ये आतमध्ये असलेलं खोबरं,
हा नारळ जर मार्केटमध्ये घ्यायला गेलात तर ह्या किमतीला हा नारळ तुम्हाला मिळू शकत नाही. याची किंमत जवळजवळ 30 ते 35 रुपये असते आणि या क्वालिटीचा पण नसतो. तुम्हाला मी जो 30 रेटने नारळ दाखवला तो फोडून त्याचं खोबरं वेळीने माझी सून हर्षदा आशिष नार्वेकर हिने किसलेलं आहे आणि ते किती आलं आहे ते तुम्ही आता प्रत्यक्ष इथे पाहू शकता. खूप सारे पांढरे शुभ्र एकदम. ही माझी मामी आहे. नमस्कार. तर मामी सांग जरा हे नारळाचा वापर तू घरी कशा प्रकारे करतेस? हे नारळाचा मी भाजीला, कढीला, सोलकढी, नारळवळी हे आम्ही सगळं बनवत असतो. भाजीमध्ये कढीमध्ये ना भाजी आणि म्हणजे मच्छीचा सार असेल तरी पण बनवतो ना. हो हो, मच्छीच्या सारामध्ये तर आम्हाला लागतोच. आहे ना. आणि कढी बनवतो, कढी म्हणजे फक्त खोबऱ्याच्या नारळाचा दूध काढून बनवतो. रस काढून म्हणजे सोलकढी वेगळी आणि कोकम कढी वेगळी. मग काय सांगायचं तुला सबस्क्रायबर्सना? आमच्याकडे हे विकायला आणलेले आहेत गावातून, तर तुम्ही आमच्याकडून हे नारळ घेऊन जा आणि बघा कसं खोबरं आहे. अनुभव घ्या कसं येते आणि एकदा घ्याल तर तुम्हाला परत आवडेल. तुझा नंबर देऊ मी? हो हा. तर 12 महिने नारळ इकडे उपलब्ध असतात. मामा मामी आणत असतात गावाहून, हरसे गावातून नारळ. हरसे गाव म्हणजे तुम्हाला माहितीच आहे ना, सचिन तेंडुलकर यांचं गाव. तर त्या गावातून नारळ आणत असतात मामा मामी. तर कधीही तुम्हाला नारळ हवा असेल तर मी तुम्हाला मामा मामींचा हर्षदाचा नंबर देते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. तर तुम्ही कॉन्टॅक्ट करून प्रत्यक्ष नारळ विकत घेण्यासाठी येऊ शकता. म्हणजे तुम्हाला कुठला नारळ पाहिजे ते तुम्ही प्रत्यक्ष पाहूनच तो नारळ विकत घ्या. तर मी देते तुम्हाला त्यांचे नंबर्स. आणि नारळच नाही, आणखीन पण काही पदार्थ आहे. तर त्या पदार्थांची विक्री मामा मामी करत असतात. म्हणजे सीझनमध्ये आंबेसुद्धा असतात विकायला. आंबा पोळी असते, फणस पोळी असते, सुकलेले फणस, काजू, असं खूप काही मिळतं. तर मामाचा नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तो तुम्ही नंबर तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करून घ्या. तर या मग नारळ घ्यायला, उशीर करू नका, स्वस्तात नारळ तुम्हाला मिळतो आहे. तर मग फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटलं मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि माझ्या चॅनलमध्ये नवीन असल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. तर मग भेटूया पुन्हा अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.